साताऱ्यामध्ये नुकतं छत्रपती कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. दरम्यान यावेळेला उदयनराजे भोसले यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना चक्क ते मांडी घालून खाली बसून बोलू लागले, त्यामुळे त्यांच्या या हटके स्टाईलने ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. त्या देशाचे तुकडे व्हायला एवढा असं सरकार डॉक्टर असं बसणार का तुम्हाला ती अवस्था करायची. मी जे खाली बसलो ती अधोगतीच्या मार्गाची. त्या देशाचे तुकडे व्हायला एवढा असं सरकार डॉक्टर असं बसणार का तुम्हाला ती अवस्था करायची. पीएफआयच्या नावानं भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र पाठवण्यात आलंय. टपालातून त्यांना 4 ऑक्टोबरला घरपोच पत्र मिळालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. अयोध्या, मथुरा, काशी ही ठिकाणं आमचे सुसाईड बॉम्बर एका दिवसात उडवतील अशी धमकी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. आपण बघतोय आमदाराला जीवे मारण्याचं पत्र आलेलं आहे आणि त्यामध्येच अनेक नेत्यांची नावं असल्याचं सुद्धा कळतं आहे.